नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत ओबीसी महासंघाचे प्रचार प्रमुख संतोष खोब्रागडेजी आलेले आहे. हे ईव्हीएम बाबत आपल्याला संबोधन करणार. नमस्कार. नमस्कार सर, माझं नाव संतोष खोब्रागडे आहे. मी ओबीसी महासंघात काम करतो आहे, सेवा संघात काम करतो आहे, ओबीसी समाजावर काम करतो आहे, एकत्र बहुजन समाजावर काम करतो आहे. आज बहुजन समाजाचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ईव्हीएम, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन, ज्यामध्ये आम्ही जी मतं देतो या देशात सरकारला, लोकशाहीमुळे लोकांना आज राजा निवडण्याची जी संधी आहे, परंतु आमच्या मतांचा इलेक्ट्रॉनिक मशीनमुळे दुरुपयोग होत आहे. तो मत आमच्या पुढे जात आहे हे आम्हाला माहिती नाही आहे. म्हणून याकरता आपण संपूर्ण भारतामध्ये ईव्हीएमवर जी लढाई करण्यात आली की इथं बॅलेट पेपरवर चुनाव झालं पाहिजे, आमच्या मताची आमच्याकडे स्लिप असली पाहिजे आणि त्याची सर्जनती झाली पाहिजे आणि या देशामध्ये लोकशाही ही मजबूत झाली पाहिजे, याकरता प्रत्येक नागरिकांना माझ्या या ठिकाणी निवेदन आहे की त्यांनी ईव्हीएम मुद्द्यावर लढाई लढावी. आपल्या भारतामध्ये 1932 महिलांसाठी मतांचा अधिकार मिळाला होता आणि अमेरिकेमध्ये 1962 मिळाला. तिथल्या महिलांना संघर्ष करावा लागला असल्यामुळे आपल्या इथल्या महिलांना ते मिळालं नाही. म्हणून मतांचा अधिकार त्यांना माहिती नाही, त्यांनी समजून घ्यावा, समाजाने त्यांना जागृत करावं आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बंद होऊन बॅलेट पेपरवर चुनाव या ठिकाणी झालं पाहिजे. हे निवेदन मी समाजालाही करतो आणि इथल्या सरकारांना सुद्धा की त्यांनी ही गोष्ट मान्य करावी, अन्यथा हा समाज उद्या खडबडून उठेल आणि स्वतःची लढाई स्वतः पूर्ण करेल. कारण की मुद्दे एवढे सारे यांनी आणलेले आहेत की जे आमची समस्या एकेका विषयावर जर केलं तर भरपूर वेळ जाऊ शकतो, परंतु सध्या हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा मुद्दा आहे. या ठिकाणचे चुनाव, लोकशाहीचे चुनाव, मोठे चुनाव, आम चुनाव हे बॅलेट पेपरवर झाले पाहिजे. हाच निवेदन या ठिकाणी मी करतो आहे आणि प्रत्येक नागरिकांना, महिलांना निवेदन करतो आहे की या ज्या ठिकाणी मोर्चे होतात सरकारला विरोधात बोलणं जाते, सर्वांनी उभं राहावं, एवढंच निवेदन मी या ठिकाणी सर्वांना करतो. धन्यवाद. मन मोकळेपणाने खोब्रागडेजी यांनी सांगितले आहे. सतीश वारदी, नवराष्ट्र, गोंदिया.